आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हॅलो हॅलो हां जाधव मॅडम ना। हां हॅलो नमस्कार मॅडम, मी वनकुंद्रे बोलतोय। हां सर बोला ना। हां सोनी म्हणून आमचे एक परिचयाचे आहेत सांगलीच्या, त्यांनी नंबर दिला। हां हां बोला। ऍक्च्युली माझं पर्सनल काम होतं, तुम्ही करता ना जिमनॅस्टिकचं ट्रेनिंग रनिंग वरचं? हां पार्लरचं अकॅडमी माझी। हो हां पार्लर अकॅडमी आहे आणि ह्याचं पण आहे ना फिटनेसचं पण काहीतरी आहे ना? फिटनेस तर ऍक्च्युली माझ्या म्हणजे मी काय पर्सनली घेत नाही, मी बस सायकलिंग रनिंग करते म्हणजे आमची अकॅडमी आहे त्यात मी आहे। अच्छा अकॅडमी मध्ये आहे तुम्ही? हां। अच्छा मग तुम्ही डेली जाता का मॅडम म्हणजे वर्कआउट करता? हो हो हो। ओके ओके मग ते त्या संदर्भातच आमचा विषय निघाला होता। मग ते तुम्ही जॉईन करत असेल तर तुम्ही राहता कुठे? राहायला मी इकडे चंदनवाडी मिरज। मग ठीक आहे ना, जॉईन करत असेल तर अकॅडमी जॉईन करू शकतो। नाही ऍक्च्युली माझं जरा वेगळं काम होतं मॅडम, मला मिसेस साठी पाहिजे। अच्छा नाही ऐका ना ऐका ना ऐका ना, अकॅडमिक छान काम करत असेल पण मला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा होता। काय मिसेसचा प्रॉब्लेम? तिला जाड म्हटलेलं आवडत नाही, आहे जाड। आता 100 किलो वजन म्हणजे जाड का बारीक मला सांगा। प्रत्येक नाही विचारसरणी वेगळी असते पण सामाजिक भान म्हणजे 100 किलो। आता तुम्ही फिटनेस सेंटर मध्ये काम करता, 100 किलो हे काय स्ट्रीम स्लिम म्हणता येईल का मला सांगा? तिला ते सांगून पटत नाही। मग मी का माझ्या डोक्यात काय आहे, तुम्ही तिचं पर्सनल जरा तिला घ्याल का ट्रेनिंगला? ट्रेनिंग नाही घेत म्हणजे मला ते फक्त मी करते बट मी कधी ट्रेनिंग नाही केलं। नाही मी काय करतो गोड बोलून तिला ते ब्युटी पार्लरला पाठवतो पहिल्यांदा तुम्हाला। म्हणजे थोडस बोलून हवं होतं। हा जाड शब्द फक्त वापरू नका, म्हणजे ते काय जवळ असेल ते फेकून मारेल, म्हणजे इतकी डेंजर आहे त्या बाबतीत। तिला स्लिम म्हणायचं, खुश बघा तुम्हाला सगळे पाकिटातले पैसे काढून देईल। बोलून घ्या आणि गोड बोलून सांगा मॅडम, तुम्ही खूप स्लिम आहे म्हणा असं उलट सांगा फार, तर तुमच्याकडनं मला शिकायचं आहे तुम्ही या रोज असं। मग आता तरी त्याला काय काय करायला लागेल मॅडम? वर्कआउट म्हणजे रनिंग घ्यायला लागेल का सुरुवातीला? ऍक्च्युली त्यांना एवढं की हेवी वेट आहे तर त्यांनी योगा स्टार्ट करायला पाहिजे। त्या बघू मी, त्यांना बघून तशीच मला बोलते त्यांची बघते सांगते। ओके योगा मग तुम्ही घेता का योगाच? मी काहीच घेत नाही सर, पण मी त्यांना सांगते। बर पाठवून द्या। पाठवल्यानंतर मग बोलू आम्ही त्याच्याशी, बोलून मग ठरवूया। चालेल। मग तुमचं ब्युटी पार्लर कुठे आलं मॅडम? मेन मार्केट। ओ मिरजेत माहिती आहे ना? हो का तिथं आहे का? अच्छा मग मी त्यांना तिथे पाठवून देतो, मी घेऊन येतो गाडीत, मी बाहेर थांबतो। हा आणि तुम्ही त्याला समजावून सांगा मॅडम, आणि मी कधी येऊ तरी म्हणजे त्यांना घेऊन? हा मग मी आता ऐका ना मॅडम, मी त्यांना काय सांगतो, ब्युटी पार्लरला ट्रेनिंग साठी तुला नेतोय असं सांगतो, आणि तुम्ही मग त्या ह्याचा विषय काढा। आणि किती वाजता येऊ म्हणाला मॅडम तुम्ही? 11 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? पण तुम्ही जाड फक्त म्हणू नका प्लीज मॅडम, म्हणजे तुमचा अपमान झालेला मला बरं वाटणार नाही एवढ्यासाठी प्लीज। असं तोंडात ना सहज बाहेर येत ना म्हणून। हा येतो मी घेऊन। हा मॅडम तुम्ही नंबर लिहून घेताय मिसेसचा, एक सहज फोन करताय तिला? नाही तुम्ही मला व्हॉट्सअप करा ना, त्यांचा नंबर पाठवा किंवा पर्सनल एसएमएस टाकला तरी चालेल। बरं मी तुमचा नंबर लक्षात राहील, मी नुसतं एकदा सांगतो। लक्षात राहणार नाही, व्हॉट्सअपच करा। अहो ऐक एकदा ट्राय करा ना मॅडम प्लीज, तुम्ही आता एवढं योगा बिगा सगळं करताय म्हटल्यावर हे इफेक्ट होत होत। बर ऐका ना मॅडम, नंबर असा आहे 90.4 ग्रीन एफ एम सांगली, रॉंग नंबर नावाचा एक शो आहे मॅडम ग्रीन पोपट। प्रतीक म्हणून त्यांनी दिला। आणि हा संवाद छानपैकी रेडिओ न सगळ्यांच्यापर्यंत जाऊ द्या, लोकांच्यापर्यंत मेसेज जा, व्यायाम केला पाहिजे। थँक्यू। ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा
म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.